ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेश फोगाटनं कुस्तीतून संन्यास घेतलाय. निवृत्ती घेताना एक भाऊक पोस्ट तिनं लिहिली आहे. आई कुस्ती जिंकली, माझा पराभव झाला. माफ करा, तुझं स्वप्न, माझं धैर्य सर्व तुटलं. माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही आहे, अशी भाऊक पोस्ट विनेश फोगाटनं लिहिली आहे. फायनल आधी काल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिला अपात्र ठरवण्यात आलं. या सगळ्याला तिने आव्हान दिलेलं आहे. CAS मध्ये तिने आव्हान दिलं या निर्णयाला. मात्र या सगळ्यानंतर अखेर तिने निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे, जो धक्कादायक आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी वृषाली यांच्याकडून घेऊया. वृषाली, अत्यंत धक्कादायक असा हा निर्णय, जितका धक्कादायक कालचा आपल्यासाठीचा निर्णय होता तिला अपात्र ठरवण्याचा, तितका किंवा त्याहीपेक्षा मोठा निर्णय विनेश फोगाटनं निवृत्ती घेण्याचा, कसं बघायचं याकडे? निश्चितच श्रुती, आपण बघितलं तर अशी अतिशय धक्कादायक अशी बातमी क्रीडा चाहत्यांना आज सकाळी मिळालेली आहे. विनेश फोगाटने कुस्ती म्हणून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय भावुक अशी पोस्टीने सोशल मीडियावर लिहिलेली आहे. आई कुस्ती जिंकली, माझा पराभव झाला, मला माफ करा, तुझं स्वप्न, माझं धैर्य सर्व तुटलं, अशा स्वरूपाची एक भावुक पोस्टीने सोशल मीडियावर केलेली आहे. आणि यातून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली. काल आपण बघितलं तर अवघ्या 100 ग्रॅम तिचं वजन जास्त होतं आणि त्याच्यामुळे तिला तिची एक गोल्ड मेडलचं जे स्वप्न होतं ते भंगलं. आणि यामुळे जगभरातले भारतीय चाहतेच, त्याचबरोबर जगभरातल्या क्रिकेट, जगभरातल्या कुस्तीप्रेमींमध्ये ही निराशा दिसून आलेली आपण बघितली. आणि आता ही तिची भावनिक पोस्ट पाहिल्याने तिच्या चाहत्यांमध्ये निश्चितच नाराजी पसरलेली असणार आहे. श्रुती, नक्कीच अत्यंत धक्कादायक असा हा निर्णय आहे. विनेश फोगाटनं कुस्तीतून निवृत्ती घेतलेली आहे. 2021 ते 2024 अलविदा कुस्ती असं म्हणत तिने भाऊक पोस्ट लिहिलेली आहे. धन्यवाद वृषाली, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.